नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. भाजपकडून आज 9वी आपली उमेदवारी यादी जाहीर होणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे राहणार अशी माहिती देखील असा सूत्रांनी दिली आहे. दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उदयनराजे यांना तिकीट मिळणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर या 9व्या यादीमध्ये देशभरातून भाजप कोणकोणत्या बड्या चेहऱ्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघाकडून महाविकास आघाडी त्याचबरोबर महायुती अशा दोन्ही गटाकडून उमेदवार अद्याप जाहीर नाही. मात्र भाजपकडून अर्थात महायुतीकडून उदयनराजे भोसले यांचं नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांना भाजप उमेदवारी देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर सध्या आपल्यासोबत आहेत. संदीप, भाजपची आज उमेदवारांची 9वी यादी येईल अशी शक्यता आहे, त्यामध्ये साताऱ्याचा उमेदवार जाहीर होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अगदी बरोबर आहे सागर. शेवटच्या टप्प्यातली भाजपची जी उमेदवारांची यादी मागता येईल आणि महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधल्या उमेदवारांची देखील नावं या यादीमध्ये असण्याची शक्यता आहे. जवळपास 8 ते 10 उमेदवारांची यादी असेल असं स्मरणपूर्ण आपल्याला समजतंय. आज संध्याकाळपर्यंत ही यादी येऊ शकते. त्यातल्या त्यात महत्वाचं महाराष्ट्राचा विचार केला तर साताऱ्याच्या जागेबाबतचं नाव समोर येऊ शकतं या यादीमधून. आपल्याला माहिती उदयनराजे भोसले यांना अजित पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आला होता किंवा तसं त्यांना सांगण्यात आलं होतं, मात्र त्यांनी खार नकार दिलेला आहे. सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत आणि ते इच्छुक आहेत. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ जो आहे तो भाजपकडेच राहणार असल्याची देखील माहिती समजते. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरं तर मागणी केली होती त्या मतदारसंघाबद्दल, मात्र भाजप आपल्याकडेच हा मतदारसंघ ठेवणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी सातारा लोकसभाबाबत अजूनही उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पश्चिम महाराष्ट्रातल्या या महत्वाच्या मतदारसंघाकडे असणार आहे. त्यामुळे आज येणाऱ्या यादीमध्ये साताऱ्याचा समावेश असणार आहे का हे बघावं लागेल. आणि असेल तर उमेदवार कोण असेल, भाजपमार्फत अधिकृत उमेदवार कोण असेल हे देखील आपल्याला काही वेळात समजू शकणार आहे. नक्कीच संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.